मी सुयाता ठाकूर। आज आपण तयार करणार आहोत रवळी। हा एक गोडाचा पदार्थ आहे आणि आमच्याकडे दिवाळीमध्ये हा स्पेशल तयार केला जातो। हा तांदळाच्या रव्यापासून तयार करतात। चला तर पाहूया कसा करायचा हा रवळी पदार्थ। त्यासाठी आपण घेतलेला आहे रवा, तांदूळ रवा म्हणतात किंवा इडली रवा असेही म्हटले जाते। हा एक प्याला घेतलेला आहे आणि ह्या एक प्याल्याच्याच प्रमाणात बाकीचे साहित्य घेतलेले आहे। एक प्याल्याबरोबर एक प्याला दूध घेतलेलं आहे। हे दूध तुम्ही कोणतंही दूध वापरू शकता। नारळाचं दूध घेतलंय ते दोन प्याले घेतलेले आहे। त्याच्यानंतर गूळ घेतलेला आहे एक प्याला। साजूक तूप घेतलेलं आहे ते 3 ते 4 चमचे साजूक तूप आहे। चिमूटभर मीठ आहे। बदाम, काजू, वेलची पावडर व केशर। आता आपण कढईमध्ये तांदूळ रवा टाकणार आहोत आणि हा भाजून घेणार आहोत। आणि थोड्या वेळानंतर चांगला भाजून झाल्यावर त्याच्यात 1 चमचा तूप टाकून पुन्हा भाजणार आहोत। तुम्ही पाहू शकता ह्याला थोडासा सोनेरी रंग जसा आलेला आहे आणि त्याच्यामुळे हा असा चांगल्या प्रकारे भाजून घेतल्यावर तो रवा मस्तपैकी फुलून येतो। त्याच्यामुळे असा छानपैकी भाजून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर त्याच्यात आपण 1 चमचा साजूक तूप घालणार आहोत। जास्त नाही, आपण नंतर परत ते तूप घालणारच आहोत। ते थोडंसं घातल्यामुळे चांगला त्या तुपाचा वास आणि खमंगपणा रव्याला येतो। आता हा आपण प्लेटमध्ये काढून घेऊन बाजूला ठेवणार आहोत। दुसरा टोप घेतलेला आहे, त्याच्यात आपण नारळाचं जे दूध काढलेलं ते घेणार आहोत। त्याच्यावर दूध घेणार आहोत। त्याच्यात आपण काजू, बदाम घालून आता उकळी येईपर्यंत आपण थांबणार आहोत। थोडस हलवून घ्यायचंय मध्ये मध्ये आणि उकळी येईपर्यंत थांबायचंय। मंद गॅसवर उकळी आली पाहिजे। उकळी आलेली आहे। आता ह्याच्यात आपण केशर घालणार आहोत। चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत चिमूटभर। आणि जो भाजून घेतलेला आहे तांदळाचा रवा तो आपण ह्याच्यात घालणार आहोत। आणि चांगलं हलवत राहणार आहोत म्हणजे फुलू नये। आता हा फुलत आलाय बघा, छान मिक्स झालाय आणि चांगला फुलतोय। आपण त्या चांगला अजून फुलेल हा, तोपर्यंत आपण चांगला हलवून घ्यायचा आहे। थोडासा फुलला की आपण त्याच्यात गूळ घालणार आहोत। हलवत राहायचंय आपण, नाही तर खाली लागू शकतो। पाहू शकता तुम्ही हा घट्ट होत आलेला आहे। आता घट्ट झालेला आहे, त्याच्यात आपण गूळ घालणार आहोत। गूळ वितळे त्या पुन्हा ते मिश्रण लूज होईल, पातळ होईल आणि पुन्हा आपण घट्ट होईपर्यंत हलवत राहणार आहोत। हे सतत हलवत राहावं लागतं नाही तर खाली करपू शकतं। तुम्ही गुळात, तुम्हाला गूळ नको असेल तर गुळाच्याऐवजी तुम्ही साखरही वापरू शकता किंवा अर्ध गूळ आणि अर्धी साखरही वापरू शकता। आता याच्यात आपण तूप घालणार आहोत। मगाशी तुम्हाला सांगितलेलं 4 ते 5 चमचे तूप घालणार आहोत, त्यात आपण इथे तूप घातलेलं आहे। हलवत हलवत आपण घट्ट होईपर्यंत
10 मिनिटं आपल्याला लागणार आहे. आता तुम्ही पाहू शकता घट्ट झालेला आहे आणि तुम्हाला असं वाटलं तूप थोडं कमी आहे तर तुम्ही तूप त्याच्यात अजून वाढवू शकता, कारण तूप जर असलं की छान लागतं ते. आणि ह्याच्यात आपण वेलची पावडर घालणार आहोत आणि सगळं एकजीव करून घेणार आहोत. सूप जरा चांगल्या प्रकारे लागतं तरच तो केक जसा छान तयार होतो. आता आपल्याला ओव्हन मध्ये ठेवायचं आहे, तर मी काचेच्या भांड्याला तूप लावून घेणार आहे आणि मग आपण हे त्याच्यामध्ये घालणार आहोत. आपण ह्याचे तूप लावून झालेले, आता आपण ह्याच्यात तयार केलेलं मिश्रण घालणार आहोत. किती घट्ट झालेले आहे तुम्ही बघू शकता. आपण सगळं एकत्र व्यवस्थित लेअर करून घेऊया. त्याच्यावर डेकोरेशन साठी थोडीशे काजू बदाम घालून घेणार आहोत. आपल्याकडे ओव्हन नाहीये तर तुम्ही जसा केक कुकर मध्ये तयार करतो तसं हिंडालियमच्या भांड्यामध्ये हे सारण भरून तुम्ही कुकरची रिंग काढून कुकर मध्ये 15 मिनिटं घेऊ शकता. मायक्रोवेव 10 मिनिटं आपण सेट करणार आहोत. काल आपण ओव्हन मध्ये ठेवल्यानंतर रात्रभर हा ओव्हन मध्ये तसाच ठेवणार आहोत रवळी. आणि त्याच्यानंतर आता ही आपण सकाळ झाल्यावर काढायची आहे. जर तुम्ही कुकरमध्ये किंवा टोपात करणार असाल तरी सुद्धा ती रात्रभर तशीच झाकून ठेवायची. ती आपोआप सेट होते आणि सेट झाल्यानंतर आता ही आपण कापून घेणार आहोत. Okay.